आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 एक्सप्रेस मधून। राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी एक मोठं विधान केलंय। राज्यात मार्चमध्ये निर्बंध शिथिल केले जातील अशी माहिती राजेश टोपेंनी दिली आहे। निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलंय। मात्र सध्या तरी मास्क मुक्ती नाही असंही ते म्हणाले। लस न घेतलेल्या प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंदी हा कायद्यानुसार नाही, त्यामुळे मुख्य सचिवांशी चर्चा करून परिपत्रक मागे घ्या असे निर्देश हायकोर्टाने दिलेत। लोकल प्रवासासाठी कोरोनाच्या लसींचे दोन्ही डोस सरकारने बंधनकारक केलेले आहेत। टास्क फोर्सच्या मार्गदर्शन नियमावलीत लोकल प्रवासास दोन डोस बंधनकारक असल्याचा उल्लेख नसल्याने हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले। 12 वर्षांवरील मुलांसाठीच्या कोर्बेवॅक्सिन या लसीला आपत्कालीन मान्यता देण्यात आलेली आहे। हैदराबादच्या बायोलॉजिकल ई कंपनी निर्मित असलेली कोर्बेवॅक्स या लसीला औषध नियामक प्रशासनानं सोमवारी आपत्कालीन मान्यता दिली आहे, त्यामुळे आता भारतातील लसीकरणाला आणखी वेग मिळणार आहे। मुंबईत 17 एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदा 100 पेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। गेल्या 24 तासात मुंबईत फक्त 96 नवीन कोरोना रुग्ण आढळले तर एकही मृत्यूची नोंद नाहीये। वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडेंना चौकशीसाठी येत्या 23 फेब्रुवारीला ठाण्यातील कोपरी पोलीस स्टेशन इथे येण्याची शक्यता आहे। नवी मुंबई येथे सद्गुरु रेस्टॉरंट आणि बारचं लायसन्स घेतल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागानं गुन्हा दाखल केल्यानंतर सदरचा गुन्हा ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वानखेडेंना बोलवण्यात आलंय। नाशिकच्या पुष्पाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। जावेद पठाण असं आरोपीचं नाव आहे। पोलीस उपमहानिरीक्षक बी जी शेखर यांच्या बंगल्याच्या आवारातून आरोपीनं चंदनाचं झाड चोरलं होतं। चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली होती। दरम्यान तपासाची सूत्र फिरवल्यानंतर आरोपी जालन्याचा असल्याचं समजलंय। धुळ्यात महापालिकेतर्फे ठाकरे संकुल परिसरामध्ये थकबाकी धारकांवर वसुली पथकातर्फे जप्तीच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। वेळोवेळी पालिका प्रशासनातर्फे नागरिकांना थकित मालमत्ता कर भरण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकित मालमत्ता धारकांवर आता कारवाई करण्यात येते। धुळ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे। हा आरोप सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील 10 ते 12 घरफोडीचे गुन्हे दाखल आहे। या चोरट्यानं अत्यंत शिताफीनं सीसीटीव्ही कॅमेरे बंद करत चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। वाशिममध्ये पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना स्वाभिमानीकडून मारहाण करण्यात आली आहे। रिलायन्स विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदला बोलवून पीक विमा संदर्भात जाब विचारण्यात आला, मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, त्यामुळे स्वाभिमानीचे विदर्भ प्रमुख दामू इंगोले यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली। लग्न समारंभात व्यस्त असलेल्या कुटुंबियांच्या दागिन्यांवर हात साफ करणाऱ्या महिलांच्या टोळीला लग्नातील वराड्यांनी रंगेहात पकडलाय, त्यामुळे या 4 जणींना जुनी कामठी पोलिसांनी अटक केली आहे। तर तपासादरम्यान त्यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। नागपुरात 2 दुचाकी चोरट्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे। हे दोघं जण गडचिरोलीमधून शिक्षण घेण्यासाठी नागपुरात आले, मात्र नागपुरात या 2 विद्यार्थ्यांनी 6 बाईक चोरल्या। या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांना आणि त्यांच्याकडून बाईक विकत घेणाऱ्या एकाला अटक केली आहे। बारामतीतील होळ येथील ढगाई देवी मंदिरात दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला। ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत। लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात मिरवणूक काढण्यासाठी बंदी असतानाही निलंग्या शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांचा देखील समावेश आहे। दादर रेल्वे स्थानकावर धावती लोकल पकडताना पाय घसरून पडलेल्या तरुणाला रेल्वे पोलीस जवानानं वाचवलंय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। तर प्रसंगावधान दाखवून तरुणाचे प्राण वाचवल्याप्रकरणी तैनात रेल्वे पोलिसांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। अलिबाग तालुक्यातील चिखली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आलंय। या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडलाय। या आरोग्य केंद्रामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळणार आहे।
देशातील अनेक बँकांनी मुदत ठेव म्हणजेच एफडी दर वाढवलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पॉलिसी दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेनं एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. एसबीआयनं 2 ते 3 वर्षांसाठी व्याजदर 5.10% 5.20% केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलेलं आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान समाजवादी पक्षानं ट्विट करून अनेक जागांवर गडबड झाल्याचा आरोप केलाय. कानपूर ग्रामीण भागातील भोगनीपूर मतदारसंघात सायकलच्या चिन्हाचं बटण दाबल्यावर भाजपची स्लिप बाहेर येत होती असा आरोप सपानं केलाय. चीनमधील बडा उद्योजक आणि गुंतवणूकदार असलेल्या गुरु डिंगपिंग यांनी अजब विधान केलेलं आहे ज्यामुळे त्यांच्यावर जगभरातून टीकेची झोड उठू लागली आहे. माझ्या मुलांना खूप गर्लफ्रेंड्स बनवाव्या, त्यांना खूप महिलांसोबत मजा करावी आणि खूप मुलांना जन्म द्यावा असं विधान त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटलंय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या नव्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं लॉन्चिंग केलेलं आहे जे रात्रीपासून रोल आउट केलं जाऊ शकतं. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवर मागील वर्षभरापासून बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं हे ट्रूथ सोशल ट्विटरला टक्कर देणार का हे पाहावं लागणार आहे. भारताचा शेजारी देश असणाऱ्या नेपाळमध्ये सध्या हिंसक आंदोलनं सुरू आहेत. अमेरिकेकडून आर्थिक मदत घेण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरुद्ध सर्वसामान्य जनता असा संघर्ष नेपाळमध्ये सुरू आहे. अमेरिकेच्या आर्थिक सहाय्यातून नेपाळमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीच्या योजनेला नेपाळमध्ये विरोध होतोय. अमेरिकेकडून मदत घेण्यासाठी योजना नेपाळ संसदेच्या मंजुरीसाठी रविवारी सादर करण्यात आली असून त्यावरूनच हिंसक आंदोलनं सुरू झाली आहेत. जर्मनीमधील कॅन्सरशी लढत असणाऱ्या 6 वर्षाच्या मुलाला बाईकची आवड असल्यानं त्याच्या पालकांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्यांना खात्री होती की ही पोस्ट पाहून 15-20 लोक बाईक घेऊन नक्की येतील, मात्र त्या मुलाला भेटण्यासाठी चक्क 15 ते 20 हजार लोक बाईकवरून आले होते. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या व्यापार बंद असल्यामुळे त्याचा मोठा फटका पाकिस्तानला सहन करावा लागतोय, त्यामुळे इम्रान खान यांचे वाणिज्य सल्लागार अब्दुल रझाक दाऊद यांनी भारतासोबत व्यापार करणं ही काळाची गरज असल्याचं म्हटलंय. सध्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे 3-13 वाजलेत, त्यामुळे व्यापार सुरू करण्याबाबत पाकिस्तान सकारात्मक आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रशियाला भेट देणार आहेत. 23-24 फेब्रुवारीला 2 दिवसांसाठी ते रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. दौऱ्यादरम्यान इम्रान खान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचीही भेट घेणार आहेत. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी जगावर लवकरच आणखी एका महामारीचं संकट येईल असा इशारा दिलेला आहे. गेट्स यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत वेगळ्या संसर्गामुळे ही महामारी येईल असं सांगताना कोरोनाशी काही संबंध नसेल असंही म्हटलंय. दरम्यान लसींची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे कोरोनापासून होणाऱ्या गंभीर संसर्गांचा धोका कमी झाला असल्याचंही ते म्हणाले. भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं एअर थिंग्स मास्टर्स ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या 8व्या फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करून मोठा विजय मिळवलेला आहे. प्रज्ञानंदनं सोमवारी त्याचा 39 चालींमध्ये पराभव केलेला आहे. त्यानंतर प्रज्ञानंद कार्लसनचा विजयी रथ रोखलेला. रॉबिन उथप्पा यांनी आयपीएल लिलावाबाबत एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. उथप्पाच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आयपीएल लिलावात खेळाडू एखाद्या वस्तूप्रमाणे भासतात आणि या वस्तूंची खरेदी विक्री सुरू असल्यासारखं वाटतंय असं उथप्पा म्हणालाय. तर लिलावामध्ये एखाद्या जनावरावर बोली लावल्यासारखं वाटतं असं रॉबिन म्हणालाय. आणि यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा साम टीव्ही.